परिच्छेद विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा होते व त्या अनुषंगाने शासन आपले धोरण जाहीर करते त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याची व इतर प्रक्रिया सतत चालू असते सदस्यांकडे धोरणाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार नसतात पण प्रशासन यंत्रणा ठरलेल्या धोरणांची अंमलबजावणी करीत नसेल तर जाब विचारण्याचा अधिकार सदस्यांना असतो धोरणाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आपणाला हवेत असा आग्रह जर सदस्य धरणार असतील तर त्यांची मागणी चुकीची आहे असे म्हणावे लागेल तसेच सभागृहात जागच्या जागी निर्णय झाला पाहिजे अशी आग्रही मागणी करणेही योग्य नव्हे सभागृहात दिलेली आश्वासने बहुतांशी पाळली जातात एवढेच नव्हे तर ती पाळली गेली आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी विधिमंडळाची स्वतंत्र समिती असते कारण सभागृहातील आश्वासन फार महत्त्वाचे असते व ते पाळण्याचे बंधन शासनावर असते परिच्छेद शासनाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या निरनिराळ्या समित्या असतात त्यातील काही फक्त विधानसभेच्या असतात काही फक्त विधान परिषदेच्या असतात तर काही दोन्हीच्या संयुक्त असतात यातील महत्त्वाच्या समित्या म्हणजे लोकलेखा समिती अंदाज समिती सार्वजनिक उपक्रम समिती विशेष हक्क समिती व आश्वासन समिती या होत परिच्छेद विधानमंडळात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असे दोन प्रमुख पक्ष असतात संसदीय लोकशाही प्रणालीत विरोधी पक्षाला फार महत्त्वाची भूमिका बजावायची असते सरकारी कारभारावर अंकुश ठेवणे व शासनाचा कारभार लोकहिताचा कसा होईल हे पाहणे विरोधी पक्षाचे मुख्य काम असते त्यासाठी विरोधी पक्ष अभ्यासू जागरूक व वा जबाबदारीने वागणारा असला पाहिजे भविष्यात आपापल्यालाही प्रशासनाची जबाबदारी पेलावी लागेल याचे भान ठेवून विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर टिप्पणी केली पाहिजे सभागृहात आमदारांना विशेष हक्क व संरक्षण असते त्याच्या हेतू सभासदांना आपले विचार मोकळेपणाने मांडता यावेत हा असतो पण म्हणून सभासदांनी संयम सोडून टीका अथवा कोणाचीही वैयक्तिक निंदा नालस्ती करता कामा नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते परिच्छेद जनतेचे प्रश्न सभागृहात निरनिराळ्या माध्यमातून सभासदांना उपस्थित करता येतात व त्यांचे निराकरण करून घेता येते सभागृहामध्ये प्रश्न विचारणे स्थगन प्रस्ताव अर्धा तास चर्चा लक्षवेधी सूचना निकडीच्या प्रस्तावाची सूचना अशासकीय विधेयके व प्रस्ताव राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा अंदाजपत्रकावरील चर्चा इत्यादी अनेक मार्गांनी सभासदांना जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडता येते व त्यांची तड लावता येते त्यांचा पुरेपूर उपयोग करणे हे सभासदांचे कर्तव्य आहे परीक्षेत त्याचबरोबर मंत्र्यांनाही आपल्या विभागाची संपूर्ण माहिती असलीच पाहिजे त्यांनी सदनातील चर्चेची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे चर्चेत आपले मते व्यक्त करणारे व त्याबाबत आग्रही भूमिका घेणारे सदस्य हे लोकप्रतिनिधीच असतात याची जाणीव मंत्र्यांनी सतत ठेवली पाहिजे विशेषत अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांनी गृहपाठ चांगला केला पाहिजे तसेच आपल्या जवळची माहिती मंत्र्यांनी मोकळेपणाने सभागृहाला विश्वासात घेऊन सांगितली पाहिजे परिच्छेद राज्याच्या कारभारामध्ये समाजातील जास्तीत जास्त घटकांना प्रतिनिधित्व मिळावे या हेतूने मंत्रिमंडळाची रचना केली जाते तथापि निरनिराळ्या वर्गांना व, व विभागांना मंत्रिमंडळात स्थान देत असताना काही कर्तबगार लोकांचा मंत्रिमंडळात समावेश करता येत नाही परंतु अशा व्यक्तींना इतर माध्यमातून राज्याच्या हितासाठी उपयोग करून घेतला जातो परिच्छेद विधानसभा हे लोकशाहीचे मंदिर आहे जनता जनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता सभासद हे त्या देवतेचे उपासक त्या उपासकांचे सेवा साधनेचे संवाद म्हणजेच विधानमंडळातील चर्चा होय तोल संभाळून बोल कसा लावावा वैर सोडून वार कसा करावा नर्म होऊन वर्म कसे भेदावे दुजाभाव असून बंधुभाव कसा ठेवावा अल्पमताने बहुमताला व बहुमताने लोकमताला कसा प्रतिसाद द्यावा आणि ही सर्व संधाने बांधण्यात लोकसेवेचे अनुसंधान कसे सुटू नये या सर्व गोष्टीचे दक्षतापूर्वक पालन म्हणजेच वैधानिक कार्य